महाड तालुक्यातील शिवथर विभागात बिबट्याचा धुमाकूळ. आंबे शिवथर गावातील किसन गायकवाड यांच्या समोर बकरीला बिबट्याने नेले फरफटत. महाड तालुक्यातील शिवथर विभागात बिबट्या दिवसाढवळ्या लोकांना आढळून येत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबे शिवथर गावचे किसन गायकवाड हे शिवथर घळईच्या डोंगर माथ्यावर शेळींना चालण्यासाठी चेरावाडी गावच्या शेजारी गेले असता बिबट्याने शेळ्यांवर त्यांच्या समोर हल्ला केला व एक शेळी त्यांच्या समोरून फरफडत घेऊन गेला. नशीब बलत्तर म्हणून किसन गायकवाड हे थोडक्यात बचावले. या घटनेमुळे शिवथर विभागात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून वन विभाग याकडे लक्ष देईल का असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. नाव किसन गणू गायकवाड. मी काही जंगलात फिरत असतो, बकरी घेऊन आलो तिकडनं. तर इथं बुवांचा वाडा आहे, तर मोकळ्यावरती ते मी एकदम वरनं उडी घातली आणि नशीब माझ्यावर काय हल्ला नाही त्याला, पण ती एक बकरं घेऊन पाहिलं. आम्ही सांगू की बाबा तुम्ही पिंजरा काहीतरी त्याची सोय बघा, त्याला कसा पकडायचा, तो लय तरास करायला आहे.